माधुरीज किचन कट्ट्यामध्ये तुमचं स्वागत आहे। आज आपण ब्लॅक फॉरेस्ट केक बनवणार आहोत। तर चला पाहूया ब्लॅक फॉरेस्टची रेसिपी। इथे मी एक टिन घेतला आहे, त्याला मी बटर पेपर लावून ग्रीस करून घेतलं आहे, तेल लावून, आणि ओव्हनला 180 डिग्रीवर प्रीहीट करून घेऊया। इथे मी 1/2 किलो केक प्रीमिक्स घेतला आहे। आपण 1 किलोचा केक बनवणार आहोत, तर 1 किलो प्रीमिक्स घेतला आहे आणि 1 ग्लास पाणी घेतलं आहे। हे प्रीमिक्स आपण हाताने पण यूज करू शकतो, पण माझ्याकडे इलेक्ट्रिक बीटर आहे, तर आपण हे इलेक्ट्रिक बीटरनेही बीट करून घेऊया। थोडं पाणी टाकून व्यवस्थित बीट करून घ्यायचं आहे। पाणी लागेल तसं थोडं टाकायचं आहे, एकदम पाणी टाकायचं नाही, जेणेकरून आपलं बॅटर पातळ होऊ शकतं। सर्व व्यवस्थित मिक्स करून घेऊया। आपलं बॅटर व्यवस्थित मिक्स झालं आहे। आता याच्यामध्ये मी 2 मोठे चमचे तेल टाकलं आहे आणि परत आपण 2 ते 3 मिनिट आपण ह्याला मिक्स करून घेऊया। आपण आपलं बॅटर तयार झालं आहे। आता आपण ज्या टिनमध्ये आपण बटर पेपर लावून घेतला आहे त्याच्यामध्ये टाकून घेऊयात आणि वरतून व्यवस्थित पसरवून घेऊयात आणि आपण त्याच्यामधले एअर बबल काढून घेऊयात। असं आपण 2 ते 3 वेळा टॅप करून घ्यायचं आहे। ओव्हन पण आपलं प्रीहीट झालं आहे। आता ओव्हनमध्ये आपण हा टिन ठेवून देऊयात आणि 180 डिग्रीवर आपण 30 मिनिटे केक बेक करून घेणार आहोत। 5-10 मिनिट मागे पुढे होऊ शकतो, तुम्ही तुमच्या ह्याच्यानुसार लावू शकता। केक बेक होईपर्यंत आपण व्हिप क्रीम बीट करून घेऊयात। मी इथं शेप गोल्डची क्रीम घेतली आहे। मी इथं 1 वाटी क्रीम घेतली आहे आणि 2 ते 4 थेंब व्हॅनिला एसन्सची टाकत आहे। सुरुवातीला एक मिनिट आपण कमी स्पीडवर बीट करून घेऊयात क्रीम, नंतर हाय स्पीडवर आपण क्रीम बीट करून घ्यायची आहे। मला ही क्रीम बीट करायला 10 ते 15 मिनिट लागले आहेत। तो क्रीम आपली बीट झाली आहे। आता आपण शुगर सिरप करूयात। इथे मी 3 चमचे पिठी साखर घेतली आहे आणि त्याच्यात 4 ते 5 चमच पाणी टाकलं आहे। 2-3 दिन आपण व्हॅनिला एसन्सची टाकून घेऊयात आणि मिक्स करून घेऊयात। आपला केक छान बेक झाला आहे। आपण त्याला थंड करून घेऊयात। जो आपण बटर पेपर खाली लावला होता तो काढून घेऊयात आणि वरचा जो एक्स्ट्राचा भाग आहे तो आपण चाकूच्या साह्याने कट करून घेऊयात। आपल्याला क्रीम एकदम केक थंड झाल्यावरच लावायची आहे। केक गरम असला आणि आपण क्रीम लावली तर क्रीम आपली मेल्ट होऊ शकते, त्याच्यासाठी केक एकदम थंड झालेला पाहिजे। मी केकच्या इथे 2 भाग करून घेतले आहेत, 2 लेअर काढून घेतले आहेत। तुम्हाला 3 काढायचे असतील तर तुम्ही 3ही काढू शकता। आता मी केकवरती आपण जे तयार केलेलं शुगर सिरप आहे ते टाकून घेऊयात। केक छान सोक करून घ्यायचा आहे। शुगर सिरप आपण टाकला आहे। आता आपण एक क्रीमची लेअर देऊया। क्रीम सर्व साईडने व्यवस्थित पसरवून घ्यायची आहे। आता आपण दुसरी लेअर टाकून घेऊयात आणि शुगर सिरप टाकून घेऊयात त्याच्यावरही। आता वरतून आपण क्रीमने सर्व केक कोट करून घेऊयात। आता केकच्या साईडनेही आपण क्रीम लावून घेऊया। Through the
क्रीम अपन सर्व साइड ने लावली आहे केकच्या, तर व्यवस्थित अपन फिनिशिंग मध्ये केक आपला कोट करून घेऊयात। एक्स्ट्राची क्रीम आपण काढून घेऊयात सर्व। क्रीम आता आपण सर्व साईडने लावून घेतलेली आहे व्यवस्थित। एक्स्ट्राची क्रीम जी आहे ती काढून घेत आहे। इथे मी डार्क कंपाऊंड क्रश करून घेतला आहे। आता केकच्या सर्व साईडने आपण ते टाकून घेऊयात, केकच्या कडेने वगैरे वरच्या साईडने व्यवस्थित टाकून घेऊयात। इथे मी पाइपिंग बॅगमध्ये नोजल टाकून क्रीम त्याच्यामध्ये टाकून घेतली आहे। आता आपण हे असे ड्रॉप टाकून घेऊयात सर्व साईडने। आता इथे मी चेरी लावत आहे वरच्या साईडने। सर्व ह्याच्यावर आपण चेरी लावून घेऊयात। आणि साईडने आपण आउटलाईन करून घेऊयात। केकच्या सर्व बाजूने आपण आउटलाईन करून घेत आहोत। आता आपण चॉकलेटची गार्निशिंग केलेली आहे आणि हॅपी बर्थडेचा टॅग लावून घेऊया। मध्यभागी पण आपण एक चेरी लावून घेत आहोत। तुम्हाला जर माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।